की आज आपण महाराष्ट्रात नाही देशात पहिलं कोविडची लोकसंख्येने अनेक लोक मृत्युमुखी पडली, त्यावेळी जे हॉस्पिटलची जी लोकांची तारांबळा झाली की ऑक्सिजन मिळत नव्हते, काहीच मिळत होतं, त्यावेळी हे जे राज्यकर्ते होते त्यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे बसले होते, पालकमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली की आपल्याला ह्या हॉस्पिटलची किती गरज आहे आणि त्यावेळी त्यांनी तत्काळ सांगितलं की एक लोकांचा जनतेचा प्रश्न आहे हा सोडवला गेला. सक्षम आहे कारण इतर गोष्टीला महापालिका 150-200 कोटीचं टेंडर काढते, मग कॅमेरा असतील, आज शहरामध्ये कॅमेरा मी लावतेच आमदार निधीतून, आता तुर्भ्यामध्ये 50 लाखाचे या पुढच्या महिन्यामध्ये कॅमेरे लागणार, सांडपाण्यात लावले, वाचीत लावले, आम्ही करतोच आहोत ज्या छोट्या छोट्या काम आहेत, तर तिथे 150-200 कोटीची कामं निघू शकतात. तर हे लोकांच्या आरोग्याचा पूर्ण देशभरात आज प्रश्न निर्माण झालेला आहे, पूर्ण राज्यभरात आपण बघतो रोज टीव्हीला बातम्या काय चाललंय, इथे औषध जीवाणूचे 2 पेशंट भेटले, उद्या काय याचं प्रमाण, ते 2 माणसं किती 2000 लोकांना भेटलेले असतात, त्या कुठल्या गाडीतून आले, कुठल्या टॅक्सीतून, रिक्षातून, त्यांच्या सोबत कोण, अशी ही लागण ही पसरत जाणार आहे, कमी व्हावी त्याच्यासाठी चांगल्या सुविधा. आज आपण विचार केला तर पुढच्या पिढीला याच्यातून आपण वाचू शकू, पुढच्या पिढीला याचा उपयोग होईल यासाठी आपला हा प्रयत्न चालू आहे. आणि मला वाटतं कुठलाही राज्यकर्ता असेल तर चांगल्या गोष्टीला, खरा राज्यकर्ता असतो ना तो कुठल्याही चांगली गोष्टीमध्ये राजकारण कधीच करत नाही. सिडकोने महानगरपालिकेचं आज मोठं हॉस्पिटल वाशीमध्ये होतं, पण काळांतराने ह्या लोकांनी ते हिरानंदांनी ते विकलं आणि आज लोकवस्ती इतकी वाढत चाललेली आहे. आपण कोविड सारखा रोग आला त्यावेळी पाहिलं की लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हता, ऑक्सिजन मिळत नव्हतं, आणि अचानक इतकं देश आणि विदेशात हा रोग आणि नंतर आपल्या भारतामध्ये आणि आता दुसरा व्हायरस आला, अशावेळी आपल्याला हॉस्पिटलची पण गरज आहे आणि लोकांना, गरीब लोकांना ह्या सगळ्या सुविधा प्राप्त व्हाव्या त्याच्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना फार मोठा रोजगार उपलब्ध होईल, मग माळी असतील, ड्रायव्हर असतील, वॉर्ड बॉय असतील, आया असतील, डॉक्टर, सिस्टर, जे वेगवेगळे कोर्स तिथे घेतले जातील आणि मग सगळ्यांना ही मॅन पॉवर ती इतकी लागेल एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला. आणि अनेक डॉक्टर इथले भूमिपुत्र सुद्धा जी मुलं ज्यांना कोर्स करायचे आहेत ते तिथे करू शकतात ना, अनेक भूमिपुत्रांना तिथे डॉक्टर बनण्याची संधी होईल, मग सिस्टर बनण्याची संधी मिळेल, आज मुलं मुली शिकतात आहेत आणि जवळ पडेल त्यांना तिचे, तर अनेक लोकांना रोजगार तर प्राप्त होईल पण इथे स्थानिक जी जनता आहे त्यांना फार मोठा एक आधार निर्माण होईल. कारण आज इतके पैसे भरून तुम्ही बघा, नुसतं एक्सरे आणि फोटोग्राफी जरी करायची असेल तर तुम्हाला 20-25 हजार कुठे गेले नाही, तर सर्वसामान्य माणूस नाही देऊ शकत आहे. त्या सर्वसामान्य माणसाला एक दिलासा या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळतो. ही हॉस्पिटल होणं ही श्रेयाची लढाई नाही आहे, आज जरी मी करत असली तरी ही माझी लढाई नाही, जनतेची लढाई आहे. आणि कुठलाही राज्यकर्ता त्या खुर्चीवर जेव्हा बसतो तर त्याने त्या जनतेचा विचार करायचा असतो, त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील ह्या दोघांनी त्यांच्या परीने मदत केलेली आहे. हा श्रेयवादाची लढाई ह्याच्यात कोणी आणून नका, ह्याच्यात कोणी राजकारण करू नका, हे जनतेसाठी मी करते कारण आज ती काळाची गरज आहे. आपणच बघता की पालिकेचा किती करोडोनी रुपये आज वाया गेलेला आहे की हॉस्पिटलमध्ये येणारे डॉक्टर त्यांना राहायला काय, तर हॉस्पिटल त्यांना कुठे राहायचं तर भवनमध्ये, म्हणजे पैसे भरूनच आज कोविड सेंटर बनवलं, कुठे बनवलं, एक्झिबिशन सेंटर, ते का मोफत दिले का शुल्कोनी, मग एवढा पैसा गेला त्यात एक आपलं स्वतःचं एवढं मोठं हॉस्पिटल उभं राहील ना. या सगळ्या बाबी मी मिटिंगमध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील पालकमंत्री किंवा उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी फडणवीस विरोधी पक्ष नेता असतील, त्यांनाही सांगितलं की मला दिल्लीच्या परवानगी लागणार आहेत मेडिकल कॉलेजला, त्यांनी सांगितलं मी तुम्हाला ताबडतोब करून देईन म्हणून, जे कोणी मला ह्याच्यात चांगल्या कामाला नकार दिलेला नाही. तर हे सगळं क्रेडिट मी सगळ्यांना देऊ इच्छिते, हे माझंही क्रेडिट नाही, तुमचं, जनतेचं, सगळ्यांचं आहे, पण हॉस्पिटल होणं हे फार गरजेचं आहे. तर ह्या एक मोठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे, आम्ही शिवकमिटीशी त्या संदर्भात बोलणारच आहोत की या जागेत थोडे पैसे कमी करा. पण आता मी का बोलत नाही, त्यांच्याशी बसल्यावर त्या मीटिंगमध्ये काय चर्चा होईल त्यावेळी मी आपल्याला ते सांगेन, शिवकशी चर्चा करणार आहे. आता तर शिडकोनी कमी दरच लावलेला आहे, आपल्याला माहिती आहे शिडकोचा रेट काय चालू आहे जागेला 4 मीटरचा, पण आपल्याला ही पण शिडको इथे अनेक वेगवेगळ्या कंपन्या आहेत मोठमोठ्या, आपण त्यांच्याकडे CSR पण मागू ना, हे हॉस्पिटल उभं राहायला टाईम नाही लागणार. सगळ्यांची इच्छाशक्ती असेल
तर हॉस्पिटल व्हायला टाइम लागणार.